महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आज मतदान दुसऱ्या टप्प्यात पार पडत आहे, सगळ्यात जास्त लक्ष जर संदीप कुठे असेल तर ते नांदेडमध्ये आहे. नांदेडमधून काँग्रेसकडून अशोक चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. मतदानाचा अधिकार त्यांनी आपला पार पाडला आणि त्यानंतर सागर कुलकर्णींनी त्यांच्याशी संवादही साधला. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी स्वतः उमेदवार आणि मतदान केलेला अशोक चव्हाण यांनी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अशोक चव्हाण निवडणूक कशा पद्धतीने पाहतायत, कोणत्या स्वरूपाने ही निवडणूक झाली, दुरंगी तिरंगी असं आहे की 14 उमेदवार आज रिंगणामध्ये आहेत. लोकशाही आहे, कोणालाही फॉर्म भरता येतो, त्यामुळे ठीक आहे. आता निर्णय लोकांवर सोपूया. आपण आमची भूमिका, काँग्रेस पक्षाची भूमिका लोकांसमोर मांडलेली आहे. आज मतदानाचा दिवस आहे तर लोकांना काय उचित वाटतंय किंवा लोक काय पसंत करतात हा निर्णय लोकांचा आहे शेवटी. सर, तुम्ही गेल्या 2-3 दिवसांमध्ये नांदेडमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये तुमच्या भोकऱ्या मतदारसंघामध्ये गेल्या, आवर्जून भावनिक वातावरण झालं, तुम्ही आवर्जून आव्हान देखील त्या स्वरूपाचं केलं, मुळात अशी परिस्थिती का झाली? परिस्थिती काहीच आहेत, परिस्थिती चांगलीच आहे. तुम्ही नांदेडकर आहात, नांदेडकरांना असं सांगण्याचं आवर्जून प्रश्न तो नाही आहे. प्रश्न विरोधी पक्षाकडून जो अपप्रचार होतोय बऱ्याचशा ठिकाणी त्याला उत्तर द्यावंच लागेल ना. त्याच्यामुळे आव्हानात्मक म्हणजे असं आहे की खोटे नाटे प्रचार करायचा, चुकीच्या पायंडा पाडायचा हा जो प्रयत्न विरोधकांचा आहे त्याला निश्चितच उत्तर द्यावं लागेल. बरं, असद्दीन ओवैसींची सभा झाली, प्रकाश आंबेडकर 2-3 वेळा या भागामध्ये आले, वंचित बहुजन आघाडीचा कशा पद्धतीने तुम्ही पाहताय गणित, कारण की ते गणित बिघडेल असं म्हणतात. कुठल्याही गणितावर मी आज काही भाष्य करणार नाही. सगळे गणित करायचं, बिघडवायचं, जे काही करायचं लोकांना करायचंय. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण सुवर्ण बघितलं की अशोक चव्हाणांची काय प्रतिक्रिया होती मतदान झाल्यानंतर. अशोक चव्हाणांची खरं तर प्रतिष्ठा पणाला लागलेल्या अशोक चव्हाण यांनी आज सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्याशी मतदानानंतर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या इथे मतदान सुरू आहे. अमिता चव्हाण या आमदार आहेत, त्यांनी मतदान केलेलं आहे. तुम्ही आत्ता मतदानाचा हक्क बजावलेला आहे. एकूण राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांमध्ये तर तापताचं आहे, वातावरण तापमान देखील इथं पारा वाढतोय, अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहता तुम्ही? लोकांचा एक बदलाव पाहिजे लोकांना, आणि लोक आपल्या त्या रीतीने मतदान करायला लागलेत. आणि थोडासा आता उन्हामुळे थोडा त्रास आहे, सकाळी लवकर होईल, दुपारी थोडा स्लो होतो, संध्याकाळी सगळे मतदान पार पडतात. पहिल्या टप्प्यामध्ये देखील तापमान भरपूर होतं, तरी सुद्धा मतदानाचा पारा हा साधारणतः मतदान जे आहे ते 60% झालं होतं पारा अधिकासुनी. नांदेड या परिसरामध्ये देखील तसंच होईल का, मतदान अधिक दिसेल मागील वेळेसपेक्षा? ते सांगता येत नाही, पण मतदान दिसेल, लोक येतील बाहेर. 2014 निकाल आणि या निकालामध्ये काय अपेक्षित राहील? निश्चित वाढ राहील, 2014 निश्चित वाढ राहील साहेबांच्या. मला एक गृहिणी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशोक चव्हाण हे वारंवार नांदेडमध्ये थांबले, प्रचंड सभा, सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या खेळी झाल्या. ह्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही घर आणि राजकारण कशा पद्धतीने हँडल करत होतात या गोष्टी? गेल्या किती 25-30 वर्षापासून मी हे सांभाळते साहेबांचं, घर सांभाळते साहेबांना, त्यांच्या राजकीय ह्याच्यामध्ये जे काही माझ्याकडून होतं मी नक्कीच करते सगळं. मला त्याची काही नवीन नाही मलासाठी ते. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर, सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत.